नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात अटकेत असलेला सराईत संतोष जाधव टोळे विरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे। मोक्का कारवाईमध्ये खेडमधील दोघांचा समावेश आहे। या टोळीने एका व्यावसायिकडे 50,000 खंडणी मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार या टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। संतोष सुनील जाधव राहणार पोखरी तालुका आंबेगाव, जीवन सिंग दर्शन सिंग नहार राहणार मंचर, श्रीराम रमेश थोरात राहणार मंचर, जयेश रतिलाल बहिरम राहणार घोडेगाव, गणेश तारू वैभव उर्फ भोला शांताराम तिकटारे राहणार चिखले, रोहित विठ्ठल तिकटारे राहणार नायफड तालुका खेड, जिशान इलाही बिक्ष मुंढे राहणार घोडेगाव तालुका आंबेगाव, सचिन बबन तिटकारे राहणार धाबेवाडी नायफड तालुका खेड अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत। चरहोली खुर्द गावात जमिनीच्या वादातून 5 3 व्यक्तींना धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस त्या 5 शोध घेत आहेत। या प्रकरणी सागर बोरुंदिया वयवर्ष 46 राहणार आळंदी देवाचे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अजित दुधेडिया त्याचा मुलगा व पुतण्या आणि इतर 2 अनोळखी इसम असे एकूण 5 आरोपी यामध्ये आहेत। ही घटना 1 जुलै रोजी दुपारी चरोली खुर्द शिवारातील आळंदी ते वडगाव रोड या ठिकाणी घडली, तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वरुणराजाच्या संततधार हजेरीमुळे ओढे नाले आणि धबधबे आता वाहू लागले। भात खाचरे पाण्याने भरून गेल्यानं भीमाशंकर अभयारण्य परिसरातील विविध भागात भात उत्पादक शेतकरी शेती कामात व्यस्त झाले आहेत। खेड तालुक्यात मंगळवारी दिनांक 5 जुलै रोजी मध्यम ते दमदार स्वरूपाच्या संततधार पावसाने जोर धरलाय। सकाळपासून मध्यम पाऊस खेड तालुक्याच्या विविध भागात बरसतो आहे। काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे। शेतीच्या दृष्टीने या पावसाचा लाभ होणार असल्याचं शेतकरी सांगत आहेत। येत्या काही दिवसांत आणखी दमदार पावसाची शेतकरी आणि नागरिकांना अपेक्षा आहे। पावसाळा सुरू झाल्याचा खरा अनुभव देणारा पाऊस जून महिना संपल्यानंतर व जुलै महिना उजाडल्यानंतर मंगळवारी दिनांक 5 जुलै 2022 रोजी नागरिकांनी अनुभवला। चाकण पंचक्रोशीत सकाळपासून ढगाळ वातावरण, पावसाची संततधार, शहरात चोहीकडे पाणीच पाणी असे पक्के पावसाळी वातावरण दिवसभर चाकण पंचक्रोशीत होते। दुपारपासून शहर व परिसरात पावसाने संततधार हजेरी लावली। सकाळपासूनच या भागात सूर्यदर्शन होऊ शकले नाही। सकाळपासून पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्यानं रस्त्यावरील वर्दळ घटली होती, तर नेहमीचे जनजीवन या पावसामुळे काहीसे विस्कळीत झालेले पाहायला मिळाले। खेड तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या आता वाढत आहे। आज मंगळवारी 5 जुलै रोजी तालुक्यात 6 नवीन रुग्ण मिळाले आहेत। तालुक्यातील सक्रिय रुग्णसंख्या 28 वर जाऊन पोहोचले। ग्रामीण भागामध्ये 4 तर चाकण व आळंदी पालिकेत प्रत्येकी 1 रुग्ण मिळाल्याचा आरोग्य प्रशासनाने दैनंदिन अहवालात नमूद केला आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात शिवसेनेत मोठा संभ्रम पाहायला मिळतो आहे। माजी खासदार शिवाजीराव अढळराव यांची सडेतोड भूमिका, त्यांची पक्षातून हकालपट्टी व नंतर पुन्हा सारवासारव करून ते पक्षातच असल्याचं सेनेकडून काढण्यात आलेले पत्र आणि या सर्व घडामोडीनंतर माजी खासदार अढळराव यांची उद्विग्न प्रतिक्रिया, त्यामुळे शिवसेनेत सध्या मोठा संभ्रम पाहायला मिळतो आहे। अशाच शिवसेनेच्या गाव पातळीवरील कार्यकर्त्यांची शिवसेना एकसंध राहावी आणि फुटलेल्या नेत्यांनी सेनेत पुन्हा परतावे अशी भावना असल्याचं चित्र समोर येत आहे। चाकणमधील आंबेठान चौकात लावण्यात आलेला एक होर्डिंग यासाठी पुरेसा बोलका असल्याची चर्चा शहरात आहे। यांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो टाकण्यात आलेला आहे। चाकणमधील आंबेठान चौकातील हे होर्डिंग सामान्य शिवसैनिकांची भावना दर्शवत असल्याचं बोललं जात आहे। खेड तालुक्यातील बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश। रविवार दिनांक 3 जुलै 2022 रोजी दुपारी 12 खेडघाट परिसरातील जैदवाडी गावच्या ठाकर वस्तीमधील अल्पवयीन मुलगा व मुलगी यांचा राहत्या घरीच बालविवाह होत असल्याची माहिती एका व्यक्तीने निनावी फोन करून दिली। यावरून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती एन डी देवकर, तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी क खेड, पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे, अंगणवाडी विभागाच्या चंद्रभागा खामकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता लग्नाची तयारी सुरू असल्याचे पाहावयास मिळाले।
अधिक चौकशीतून वधू मुलीचे वय 15 वर्ष तर नवरदेव मुलाचे वय 17 वर्षाचे असल्याचे समोर आले. कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली. अल्पवयीन मुलामुलींचे लग्न करण्याची तयारी सुरू असल्याचे निष्पन्न झाले. मुलीचे आणि मुलाचे आई व वडिलांसह नातेवाईकांना खेड पोलीस ठाण्यात आणून समुपदेशन करून मन परिवर्तन करण्यात आले. अखेर मुलींचे आणि मुलांचे आई वडील इतर नातेवाईक यांच्याकडून मुलीचे वय 18 वर्ष आणि मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्याचे लेखी जबाब घेण्यात आले. अशा प्रकारे सदरचा खेड तालुक्यातील बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आले. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 15 दिवस उलटले आहेत. पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय स्तरावरील विविध दाखले मिळवण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची सेतू केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. सर्व्हर डाऊनची ओरड सध्या मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे तर वेळेत दाखले तयार होत नसल्यामुळे महा ई सेवा केंद्र चालक अडचणीत आले आहेत. ॲडमिशनसाठी दाखले वेळेत मिळत नसल्याने पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे. गेली 15 दिवसांपासून सर्व्हरचा गोंधळ सुरू असून विविध दाखले मिळवण्यासाठी शेती व कामधंदे सोडून दिवसभर सेतू केंद्रात येऊन बसण्याची वेळ पालक आणि विद्यार्थ्यांवर आली आहे. खेड तालुक्यातील 23 गावांसाठी स्वस्त धान्य दुकानाचे परवाने मंजूर झाले असून 31 जुलै 2022 पर्यंत तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेत विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी केले आहे. स्वस्त धान्य दुकानासाठी ग्रामपंचायती नोंदणीकृत महिला बचत गट सार्वजनिक संस्था अथवा सार्वजनिक न्यास महिला स्वयं सहायता गट अथवा महिलांच्या सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्वस्त धान्य दुकानासाठी विहित नमुन्यातील अर्ज पुरवठा शाखेत उपलब्ध करण्यात आले असल्याची माहितीसाठी खेड पुरवठा निरीक्षक गणेश रोकडे यांनी दिली. खेड तालुक्यातील राजगुरुनगर शिंदे गुंडाळवाडी बुरसेवाडी माझगाव सुरकुंडी सिद्धेगव्हाण कडदे खरवली चाकण चौधरवाडी कान्हेवाडी तर्फे चाकण शहीदवाडी मोरोशी खरपुडी खुर्द कारकुडी वांजळे तिफणवाडी टोकावडे कासारी अनावळे मंदोशी दरकवाडी आणि खरपूड या 23 गावांसाठी स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी मिळाली असून येत्या 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी केले आहे. खेड तालुक्यातील राजगुरुनगर आळंदी आणि चाकण नगर परिषदेच्या प्रभागनिहाय मतदार याद्यावरील हरकतीची शहानिशा करण्यात आल्यानंतर अंतिम मतदान केंद्रानिहाय 5 जुलैपासून नगर परिषदेत मतदार यादी प्रमाणित करून संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे तर 9 जुलै रोजी प्रभागनिहाय मतदान केंद्रानिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. खेड तालुक्यातील 3ही नगर परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मात्र राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणामुळे स्थानिक पातळीवर या निवडणुका कशा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी व भाजप आणि शिंदेगट यांच्यात युत्या आघाड्या होणार का तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यातच ओबीसी आरक्षणाच्या फेऱ्यात सर्वच निवडणुका अडकणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. शाळकरी मुलांच्या दिंड्यांनी मंगळवारी 5 जुलै रोजी अवघे चाकण शहर दुमदुमले. विठ्ठल रुक्मिणी तसेच विविध संतांची वेशभूषा चाकण येथील शिवाजी विद्यालयाच्या मुलांनी केली होती. लहानग्या मुलांच्या या दिंडीचे चाकण शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.